नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थकेअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर बेबी केअर रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवर दर आठवड्याच्या मंगळवार गुरुवार आणि शनिवारी येतात आजचा आपला टॉपिक आहे बाळाला शी होत नसेल तर काय उपाय आहेत काय करायला हवं शून्य ते सहा महिन्यांच्या बाळांविषयी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर हिट करा जेणेकरून अशाच येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर वळूया आजच्या विषयाकडे शून्य ते सहा महिन्याची जी बाळं आहेत ती पूर्णपणे आईच्या दुधावर डिपेंड असतात त्यामुळे इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा की बाळाचे जे शी करणं आहे सुद्धा आईच्या खाण्यापिण्यावर डिपेंड असतं आई, आई काय खाते पिते हे तिथे महत्त्वाचं आहे आईचा जर आहार योग्य असेल तर बाळाला त्याचा प्रॉब्लेम होणार नाही बाळंतिणीचा आहार कसा असायला हवं काय खायला हवं दिवसभरात यावरती व्हिडिओ आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर बाळंतिणीचा आहारचा व्हिडिओ पहा आईने गॅसी फूड तिच्या आहारात टाळायला हवेत जे पचायला जड पदार्थ असतात ते टाळायला हवेत आणि खाताना चुरून खा पातळ असं खा जास्त घट्ट आणि कोरडं अन्न खाणं टाळावं आणि दिवसभर आई जे पाणी पिते ते तिने कोमट पाणी प्यावं जेणेकरून बाळाला शी करताना त्रास होणार नाही आता बाळाच्या शीमध्ये पण खूप प्रकार आहेत म्हणजे बाळ हे वेगवेगळे असतात जसं काही बाळ ही प्रत्येक फिडिंगनंतर प्रत्येक वेळेला दूध पिल्यानंतर शी करतात काही बाळं दिवसातून तीन चार शी करतात तर काही बाळं आठवड्यातून दोन ते तीन वेळा म्हणजे एक दिवस आड दोन दिवस शी करतात तर काही आठवड्यातून एकदाच करतात पण हे त्यांचं एक पॅटर्न असतं जे रेग्युलर पॅटर्न ज्याला आपण म्हणू शकतो जर त्याच्यामध्ये अचानक काही बिघाड झाला तर समजावं बाळाला काहीतरी त्रास होतो आहे प्रॉब्लेम होतो आहे त्याचप्रमाणे बाळ जर रडत असेल शी करताना किंवा एर शी होत नसेल आणि म्हणून रडत असेल तरीसुद्धा समजून घ्या बाळाला कॉन्स्टिपेशन झालेलं आहे बाळ शी करताना किंवा शी करण्यासाठी कन्हत असेल किंवा रडत असेल कन्हत असेल आणि बाळाच्या जे पॅटर्न मी आत्ता सांगितलं त्यात जर बदल झाला असेल तर समजावं काहीतरी बिघाड आहे तर आईने तिच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवावं आईने जर सुरुवातीपासून वेळा पाळल्या असतील तर वेळेमध्ये बदल झाल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा बाळांच्या शीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो बाळाच्या शीमध्ये नेमके काय बिघाड होतात काय असतं कधी डॉक्टरकडे जाणं गरजेचं असतं सर्व काही एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल आता आपण बघूया जे शून्य ते सहा महिन्यांची बाळ आहेत त्यांना जर शी होत नसेल तर काय करायला हवं बाळांना गॅस झाल्यावर काय करायला हवं हे मी एक व्हिडिओ आहे आपला तुम्ही तो पहा त्याच्यामध्ये मी सर्व सांगितलं आहे की आणि तेच इथे पण करायचे बाळाला जर शी होत नसेल तर बाळाच्या भेंबीभोवती जी हिंग पेस्ट मी सांगितली आहे ती तुम्हाला ला लावायची आहे त्यानंतर दुसरी म्हणजे जी बडीशेप सांगितली मी खोबरं तीळ ओवा वगैरे टाकून जी आईसाठी आहे ती तिने प्रत्येक जेवणानंतर खायची आणि जेव्हा बाळाला शी होत नसेल तेव्हा बाळाच्या भेंबीवर तोंडामध्ये फुंक मारायची आहे आणि हे केल्यानंतर ना बाळाला तासाभरात शी होतेच जर तरीही होत नसेल तर नेक्स्ट ऑप्शन आहे ते म्हणजे आपलं खोबरेल तेल जे बाळाच्या मसाजसाठी आपण वापरतो ते खोबरेल तेल तुम्ही एका बोटावरती घ्या आणि बाळाच्या शीच्या जागेवर लावा बऱ्याचदा म्हणजे आपलं मोठ्यांमध्ये जसं एनिमा केला जातो त्याचप्रमाणे बाळाच्या शीच्या जागीसुद्धा थोडं बोटावर तेल घेऊन थोडंसं आतमध्ये लावावं लागतं तसं सुद्धा लगेच शी होण्यामध्ये मदत होते आणि चौथं ऑप्शन आहे ते म्हणजे मसाज बाळाच्या पोटावरती हलक्या हाताने मसाज करा सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा आणि पायाची बायसिकल मुवमेंट करा आणि बायसिकल मुवमेंट करताना बाळाच्या पोटावर थोडं पायाच्या मांड्यांचं प्रेशर द्या ह्या चार गोष्टी करा बाळाला शी होण्यास नक्की मदत होईल जर बाळ अतिशय रडत असेल आणि ह्या सर्व गोष्टी करूनही जर बाळाला शी झाली नाही तर मात्र तुम्ही एकदा डॉक्टरकडे व्हिजिट करा आणि इथे पण आईने तिच्या खाण्यापिण्यामध्ये नक्की बदल करायला हवे कोमट पाणीपित राहा आहारामध्ये तुपाचं प्रमाण सुद्धा जास्त ठेवा बरेच जण बाळाच्या शीच्या जागेवर साबणाचा सुद्धा प्रयोग करतात पण मी तो कधी प्रयोग केला नाही आणि शेवटी साबण म्हटलं की त्याच्यामध्ये केमिकल असतात सो ते अवॉइड केलेलं बरं त्याऐवजी कोकोनट ऑइल हा खूप एक छान पर्याय आहे त्याच्याने बाळाच्या शीच्या जागेवर ते कोकोनट ऑइल जर सोडलं तुम्ही करंगळीला जरी लावलं नखं नेहमी नखं काढलेली असू द्यात बाळाला सांभाळताना नख ही तुम्ही काढलेलीच असावीत सो करंगळीवर थोडंसं तेल घ्या किंवा तुम्ही एखादा स्वच्छ कपडा घेऊन त्याचा थोडासा पीळ करून त्याच्यावर तेल घेऊनसुद्धा बाळाच्या शीच्या जागेवरती थोडंसं आतमध्ये लावू शकता याने नक्की फरक पडेल तर हे झालं बाळाला शी होत नसेल तर काय उपाय आहेत यावरती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.